नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून एक दोन दिवसांपूर्वीच घरामध्ये ऑक्सिजन तयार करणारी झाडं कशी लावतात याबाबतचा व्हिडिओ मी अपलोड केला होता तुम्ही तो पाहिला असेलच आणि त्या व्हिडिओमध्ये मी हे स्पायडर प्लांट दाखवलं होतं स्पायडर प्लांट हे खूप ऑक्सिजन तयार करण्याचं काम करतं ॲक्च्युअल ऑक्सिजन तयार करत नाही पण हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि बाहेर ऑक्सिजन सोडण्याचं महत्त्वाचं काम करतं आणि ते कार्य ते फास्ट करतं त्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती ती आपल्या आसपास होती तर आज आपण तेच स्पायडर प्लांट कुंभीमध्ये कसं लावू शकतो याविषयी बोलणार आहोत हे एक स्पायडर प्लांटचं एक स्टिक आणली होती मी एक जेव्हा मॅचर होतं स्पायडर प्लांट कोणतंही तेव्हा त्याला असे मोठी स्टिक येते आणि त्याला फुलं येतात आणि त्या फुलांनंतर ही अशी छोटी छोटी रोपं तयार होतात ही हवेमध्येच तयार होतात आणि हवेमध्येच यांना अशा प्रकारची मुळं तयार होतात जी आपण ही जी छोटी छोटी रोपं आहेत ही काढून आपल्या कुंडीमध्ये लावू शकतो पाण्यामध्ये लावू शकतो किंवा कुठल्याही छोट्यात छोट्या भांड्यात लावा मोठ्यात मोठ्या भांड्यात लावा स्पायडर प्लांट लावणं खूप सोपं असतं इथं पाहू शकता तुम्ही हे एकच एक इथं मोठं फूल होतं आणि त्याला हे किती छोटे छोटे तयार झालेले आहेत खूपशी रोपं झालेली आहेत ही यांना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वेगळं करून घ्यायचं आहे, आहे तशीच्या तशीच लावली तरी चालतील पण वेगळं करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण एका कुंडीमध्ये किती रोपं लावतो आहे किंवा Uh, किती झाडं बसणार आहेत हे पाहू शकता तुम्ही हे केवढं मोठं झालं आहे आणि याची मुळं पहा ही अशी आहेत याला खाली असे कंदासारखं बनलेलं आहे या कंदांमध्ये पाणी साठवलं जातं आणि त्याचमुळं स्पायडर प्लांटला खूप कमी पाणी लागतं इथं पहा असा फुगीर भाग आहे मुळांचा इथं कंद तयार झालेलं असतात हे सगळं स्टिकला झालं होतं म्हणजे जी मोठ्या मॅचवर झाडामधून जी स्टीक आली होती त्यालाच आलं होतं आता हे सगळे मी वेगळे करते आणि वेगळे केल्यानंतर हे कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगते इथं पहा एकच मोठी स्टीक होती ही आणि याला एकाच स्टीकला एवढी सगळी झाडं आलेली आहेत अशाच प्रकारे जेव्हा स्पायडर प्लांट लावलेलं असतं कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये त्याला छोटी छोटी रोपं तयार होतात ती रोपं काढूनसुद्धा तुम्ही याला लावू शकता किंवा या प्रकारचं जेव्हा मॅच्युअर झाड झाल्यानंतर या अशा स्टिकमुळं जी छोटी छोटी रोपं तयार होतात त्यांनासुद्धा आपण लावून याचं प्रॉपगेशन करू शकतो खूप सहज मिळतात ही नर्सरीमध्ये सुद्धा झाडं मिळतात आणि जर कोणाकडे तुमच्या इथं असेल किंवा आणि त्याला असे छोटे छोटे बेबी प्लांट आले असतील किंवा अशी स्टिक आली असेल तर तुम्ही ती घेऊन येऊ शकता आणि आपल्या घरी स्पायडर प्लांट लावू शकता खूप इझी असतं स्पायडर प्लांट लावणं त्याची काळजीसुद्धा जास्त करावी लागत नाही ही रोपं मी वेगळी काढलेत आता याला कशा प्रकारची माती लागते हे पाहूया आपण आपल्या सगळ्या झाडांना जी योग्य माती असते ती कशी बनवावी ह्याचा व्हिडिओ माझा केलेलाच आहे तो तुम्ही पहा त्या प्रकारची माती तुम्ही तयार करून घ्या ही झाडं लावायला तीच माती मी घेतलेली आहे फक्त त्याच्यामध्ये वाळूचं थोडंसं प्रमाण वाढवलेलं आहे कारण जास्त पाणी जर या स्पायडर प्लांटच्या मुळांभोवती राहिलं तर आपली झाडं खराब होऊ शकतात तुम्ही पाहिलं त्याचे छोटे छोटे कंद तयार होतात मुळांजवळ ज्याच्यामध्ये पाणी स्टोअर असतं आणि असे जे कंदयुक्त झाडं असतात किंवा कंद ज्याला असतात फर्न वगैरे त्यांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते आता या तयार मातीमध्ये मी थोडीशी साफ पावडर टाकलेली आहे आणि निंबोनी पेंट टाकलेली आहे निंबोनी पेंट आणि साफ दोन्हीही मातीतली जे जीवजंतू असतात किंवा फंगस असतात ते नष्ट करण्याचं काम करत असतात साफ हे इन्स्टंट आहे आत्ता आपण झाड लावतोय त्यामुळं मातीमधलं इन्फेक्शन खराब कर काढण्यासाठी साफचा वापर करायचा आणि निमपेंड ही हळूहळू काम करते आणि हळूहळू खताचं सुद्धा काम करते म्हणून हे दोन्ही मी वापरलेले आहेत इतर मी कंपोस्ट तर मातीमध्ये टाकलेलंच आहे आता ही मी कुंडी घेतली आहे ज्याला चांगली छिद्र पाडून घेतलेली आहे छिद्र जर कमी असतील तर खिळा घालून तुम्ही ही छिद्र मोठी करून घ्या ज्यामुळं जास्त पाणी साठलं जाणार नाही आणि नेहमीप्रमाणे याच्यामध्ये नारळाच्या शेंड्या टाकलेल्या आहेत ज्याच्यामुळं मातीमध्ये ओलावा तर राहीलच पण या छिद्रांमधून आपली माती बाहेर पडणार नाही पाणी गाळून फक्त बाहेर पडेल आता ही माती भरल्यानंतर ही कोरडीच ठेवली आहे मी आणि या कोरड्या मातीमध्येच हे जे स्पायडर प्लांटचे छोटे छोटे आपण बेबी प्लांट वेगळे वेगळे केलेत ते लावणार आहोत या एवढ्या रोपांना मी दोन कुंड्यांमध्ये लावणार आहे आणि एक दोन रोपं मी पाण्यामध्ये सुद्धा लावणार आहे पाहूया पाण्यामध्ये याची वाढ कशी होते आणि मातीमध्ये कशी होते तर जास्त काही ख खत वगैरे या झाडांना लागत तुम्ही नाही तुम्ही फक्त फेब्रुवारीमध्ये जेव्हा कंपोस्ट मिसळता फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये तेवढंच खत द्यायचं आधीमध्ये लिक्विड खतसुद्धा नाही दिलं तरी चालेल माती कायम ओलसर पाहिजे पण खूप सॉगी माती नको किंवा खूप पाणी धरून ठेवणारी माती नको आणि म्हणूनच आपण याच्यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे ज्यामुळं माती पण ओली राहील आणि खूप पाणी पण राहणार नाही खूप सोपी पद्धत आहे ही फक्त खोचायच्या ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर पाणी द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर सात आठ दिवस पूर्ण माती ही वरची दीड दो ते दोन इंचापर्यंत सुक्की झाल्याशिवाय अजिबात दुसरं पाणी द्यायचं नाही जेव्हा केव्हा आपण झाडं लावतो नवीन तेव्हा पाणी देण्याची हीच पद्धत आहे सगळ्यात पहिल्यांदा पाणी खूप चांगलं द्यायचं जे पाणी सगळं ड्रेनेज होलमधून ड्रेन आऊट झालं पाहिजे आणि दुसरं पाणी देताना मात्र माती पूर्ण ही वरची सुकली पाहिजे जेणेकरून ही आपल्या मातीमध्ये तग धरू शकतील आणि मातीला धरून ठेवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होईल जर आपण दुसरं पाणी लगेचच दिलं तर मुळं खराब होण्याचा धोका असतो त्यामुळं अशी जेव्हा झाडं लावताल तेव्हा पहिलं पाणी चांगलं द्यायचं नंतर मात्र लवकर पाणी द्यायचं नाही माती व्यवस्थित सुकल्याशिवाय आणि आपल्याला लगेचच कळून येतं मुळांनी तग धरला की झाडं फ्रेश होतात किंवा आपल्याला लगेच जाणवतं की या झाडांना मातीमध्ये ही झाडं चांगली सेट झालेली आहेत आता अशीच इथं एक दुसरी कुंडी आहे ज्याच्यामध्ये ही अशी माती नाही आहे पण वेलरेन माती आहे जी मी इतर झाडांना तयार करते तीच माती आहे याच्यामध्ये वाळूचं प्रमाण समसमानच आहे एक्स्ट्रा वाळूचं प्रमाण मी केलेलं नाही आहे कारण ही तयार कुंडी हो हो आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी वांडरिंग जिओचे काही कटिंग मी लावले होते त्यातले तीन चार आता आलेले आहेत तर यांना काही मी काढणार नाही यांच्यासहितच हे स्पायडर प्लांटचे नवीन रोपं मी याच्यामध्ये लावणार आहे आणि यालासुद्धा थोडंसंच पाणी द्यायचं कारण ऑलरेडी ओली माती आहे याच्यामधली स्पायडर प्लांटला अजिबातसुद्धा ऊन चालत नाही खूप उन्हामध्ये झाड ठेवलं तर याची पानं जळून जाऊ शकतात आणि जेव्हा ऊन लागतं यांना तेव्हा ह्या पानांची टोकं जी असतात ती जळायला लागतात सुद्धा आपल्या लक्षात येईल की याला ऊन लागते शिवाय पाणी कमी पडलं तरी याची टोकं जळतात त्यामुळे जर तुम्ही सावलीत ठेवलं आणि तरी पानं जळत आहेत तर तुमच्या लक्षात येईल की याला पाणी कमी पडतं आहे अशावेळी तुम्ही लगेच पाणी घालायचं आणि जास्त पाणी झालं तर झाड मरतुकडं होतं आणि हळूहळू खराब होऊन मरून जातं मला मरून जातं हा शब्द झाडांविषयी बोलायला अजिबात आवडत नाही तरी आत्ता मी सांगते आहे की उन्हामध्ये ठेवलं किंवा खूप पाणी घातलं तर हे झाड खराब होतं आणि त्याच्यामुळंच याला घराच्या आतमध्ये ठेवलं तरी चालतं घराच्या आतमध्ये ऑक्सिजनची निर्मितीसुद्धा होईल आणि आपलं झाडसुद्धा चांगलं जगेल फक्त आतमध्ये ठेवताना अगदी अंधाऱ्या अंधार पडेल अशा जागी ठेवायचं नाही पुरेसा उ, उ उजेड या झाडाला मिळाला पाहिजे आणि थोडंसं पाणी इतकंच या झाडाची काळजी घेणं आहे त्यामुळं हे बिगिनरसाठी किंवा जी लोकांनी नवीनच आता गार्डनिंग सुरू केले त्यांच्यासाठी हे आयडियल झाड आहे तर तुम्ही हे झाड नक्की लावा हे पूर्ण या कुंडीमध्ये लावून झाल्यानंतर कसं दिसतं हे तुम्हाला दाखवते मी आता ही झाड पूर्ण लावून झालेली आहेत आता ही याच्यामध्ये चांगली वाढतील जेव्हा याची दाटी होईल झाडांची तेव्हा मग आपण यांना डिवाईडसुद्धा करू शकतो आणि डिवाईड करून एकापेक्षा जास्त कुंड्या तयार करू शकतो पूर्णतः मॅचर जी झाडं होतील म्हणजे दोन तीन वर्ष जेव्हा या झाडांना होतील तेव्हा याच्यामधूनसुद्धा एक स्टिक निघते आणि त्याला फुलं लागतात सुरुवातीला आणि त्या फुलांना छोटे छोटे पब्स निघतात अशा प्रकारे या झाडांचं प्रॉपगेशनसुद्धा होतं एकापेक्षा जास्त झाडं तयार होतात तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला जा असल्यास लाईक नक्की करा आणि माझी माग्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते